बहू मैंने दाल बनाई, तू आटा लगा ले। गुड मॉर्निंग, तर स्वागत आहे तुमचं यश पाटील यूट्यूब चॅनलवर। तर गाईज, आजचा ब्लॉग यासाठी स्पेशल आहे की आज आमच्या गाण्याचे शूट आहे, सुजित दादाचं गाणी आहे, तर त्याच्या गाण्यामध्ये मला काम करायला खूप आवडेल आज। तर चला जाऊया, तर लवकर जाऊन माझ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि चला जाऊयात आपण शूटिंगला। सोबत कोण कोण आहे? एक प्रणय आहे आणि एक प्रणित राऊत आहे आणि अंशू आहे, तो झोपला आहे, त्याला कॉल केला तो येणार होता सकाळ बोलतो, मी लवकर उठे ना, त्याला कॉल करते तो मोबाईल स्विच ऑफ आहे, मेसेज पण जात नाही काय नाही, म्हणून त्याला आम्ही टाकून म्हणजे त्याला विसर्जन करून आम्ही चालवतो। नाही तर आम्हाला 2 तास अजून थांबायला लागतं, 10 वाजतील आम्हाला जावाचा। चला काय, आपण निघूया कारण भरपूर टाईम झालाय, आमची शूट आहे आज बहुतेक डोंबिवलीमध्ये। चला आज डोंबिवलीकरांनो येतो तुमच्या भेटीला आम्ही, चला जाऊया। जाऊ बसा रे, बसा, खोल खोलला रोड पे, कोटी हो कोटी में गाड़ी हो, गाड़ियों के अंदर एक कन्या को बारी हो, एसी हो ऑन और बंद, जे बारी हो डिम डिम लाइट थोड़ी जगे जगे, अरे इसकी बारी मजे मजे रे। करेक्ट 1.5 तासात पोहोचलो आम्ही, बरोबर ना? आणि हा एक नवीन सोबत घेतलाय, म्हणजे सोबत नव्हता आधी ब्लॉग मध्ये, सकाळी जेव्हा स्टार्ट केला तेव्हा नव्हता, याला घाई घाईत घेतला आम्ही, म्हणून डायरेक्ट याच जेव्हा पोहोचतो तेव्हा तुम्हाला दाखवलं मी, बरोबर ना? त्याचं नाव आहे पाटील। आता लोकेशनवर पोहोचलो आम्ही डोंबिवली गावामध्ये, करेक्ट 1.5 तास लागला पोहोचायला मला। हे बघा सांगितलं हळूहळू चालली स्पीड वगैरे सारखी। पाठीमाग तोंडाला
दमल्यान बिचारा दमल्यान रे दमल्यान काठी कुठे नाही आजरवेला उठते जाते कंबर मोरी पाठची फायती वाटते हो हो कंबर लागल नाही माझे कट कट यांना इग्नोर करा भरपूर वेळ शूट केली एकला शूट चालू केली 5 वाजले शूट संपायला आणि आता जवळ आलो मी हो बरोबर जवळ 4 वेळा तरी भात घेतील नाही 5-5 वेळा भात गेली गाईत आता या जेवायला पोट भरून जेवतो पहिला मस्त भाकरी बिकरी तर फायनली गाईत आता मी घरी पोहोचलोय 1 ते 5 वाजेपर्यंत पूर्ण शूट म्हणजे पूर्ण बसलो होतो आणि जेवलो वगैरे शूट पूर्ण कम्प्लीट झाली गाणे खूप मस्त आहे आणि आता काय करायचं घरी पोहोचलोय तर तुम्हाला वाटलं असं डायरेक्ट जेवलं डायरेक्ट घरा कधी पोहोचला तर तिथे मी व्लॉग स्टार्ट केला नाही कारण एवढं दमलो होतो ना पाठून माझी पूर्ण कामातून गेली आणि पूर्ण मला गाडी चालवायची होती आणि येता येता एवढी ट्रॅफिक भेटली 3 तास मी शिलफाट्यावर ट्रॅफिकमध्ये होतो दमलो जीव धावाची बारी मग काय करू आता घरी आलो ना आता घरी येऊन स्टार्ट केलं मी तर असंच प्रेम होतं माझ्यावर आणि आता गाईज काय करू तर आता मग रील्स स्टार्ट करतो मी रील्स शूट करतोय तर चला आता रील्स काढूया आपण बायको आधीच कॉल केला होता बाबा रील्स काढायचे आहेत पटकन उद्या पोस्ट करायला काय नाही कारण माझ्या ते डेली रोज रील्स असतात आणि दोन शॉर्ट असतात तर आणि एक ब्लॉग पण असतो तो ब्लॉग 2-3 दिवसातून येतो हॉली डेली येतं तर चला आता रील्स शूट करूया कारण बायकोला मी आधीच कॉल केला होता ट्रॅफिकमध्ये होतो बाबा रील्स काढायचे आहे रिंग लाईट लाव सगळं लाव ना घर आटप हो येणे पितात घर तरी आटपते तर चला आता रील्स काढूया बहु महिने डाळ बनाई तू आठा लागले ना आज हे बघ इकडे बघ बहु महिने डाळ बनाई ना मग पहिला ये तुला घ्यायला साहेब ओके नंतर पीठ आहे बरोबर इथली इच्छा घ्या होता ना इथे थोडं तेल मग बोल बहु महिने डाळ बनाई तू आटा लागले इथे ठेवला असं नको एक पाऊल इकडे ठेव ना कधी सांग म्हणा आधी काय करायचं आधी माझी घेईल मला आधी काय करायचं तू येणे म्हणा बहु महिने डाळ बनाई तू आटा लागेल बहु महिने डाळ बनाई तू आटा बनाय लागाय ओके आणि आटा लागायला गोडीस नाही इकडे यावं असं लगेच जावा जावाच म्हणजे असं केलं की तुझी लावायचं नाही कर असं लागेल बघा तू कपडं सांग मुली बोला बहु म्हणे डाळ बनायली तू आटा बनाय आटा लागायला इकडे तिकडे डोळे फिरव तू इकडे बघ पहिला इकडे बघ माझ्या इकडे बघ पहिला तू इकडे बघशील मग तिच्याकडे बघून बघा बोल बोल बहु म्हणजे डाळ बनाई आटा लागाली आता बरोबर आता ए बाई बुद्धच का मम्मी मला समजा नाही तुला इतकाच करायचं आहे बघ तू आहे तुझ्या हातात आहे 1-2 ना मग तिच्याकडे बघून बोलत आहे तिथं तू बुद्धच घेत रे बहु महिने डाळ बनाई तू आटा लागाय बहु महिने डाळ बनाई तू आटा लागाय बहु महिने टाळ बनाई तू आटा लागाय चुकली चुकलीस परत म्हणे एकदा बहु
बहु मैंने दाल बनाई तू आटा लगा ले। एक रील शूट झाली, आता दुसरी मम्मी सोबत सोबत काढते ते पण बघा मग ते एवढं ठेवलं असलं आहे दुसरी करत आहे ना पाण्यानु नाचल्याने बाया थैत नाचल्या हा गाणी आहे तर खूप एन्जॉय करायला मिळणार आहे खूप धमाल आहे या गाण्यामध्ये आणि कारल्याला वगैरे सर्व सर्व ठिकाणी वाजू शकता हल्दीला पण वाजू शकता असं गाणे आहे मला तर खूप आवडलं गाणे आणि त्यांनी मला संधी दिली त्याच्या गाण्यामध्ये ऍक्ट करायची ते मला खूप आवडलं तर खूप प्रेम द्या माझ्या गाण्याला आणि खूप सपोर्ट करा तुमच्या आशीर्वादामुळे मी आजपर्यंत इथपर्यंत आले आणि मला गाण्यामध्ये काम करायला संधी मिळाली तर लवकर जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सुजित दादाचे मी खूप आभार मानतोय तर लवकर जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्लॉग मी इथे एंड करतोय बाय बाय आणि खूप सारे प्रेम द्या हो गाण्याला बाय बाय.